पुढच्या रिपोर्टकडे. राज्यात वारंवार निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची प्रकरणं समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यामध्ये रस्ता पापडीसारखा उकरला जातोय. हे नेमकं कुठे घडलंय त्यावरचा हा खास रिपोर्ट. पापडीसारखा रस्ता नागरिकांना खस्ता. रस्त्याच्या बांधकामात कुणी लाटला मलिदा? नागरिकांमुळे बोगस रस्त्याचा पर्दाफाश. बघा, ही व्यक्ती शेतातले ढेकळं काढतीय असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. तुम्ही चुकीचा विचार करत आहात, कारण हा व्यक्ती शेतातली ढेकळं नाही तर रस्त्यावरचं डांबर पापडीसारखा उकरून काढतोय. बार्शी तुळजापूर रस्त्यावरील हा प्रकार आहे. उपळे तुम्हाला गावातील ग्रामस्थांनी मात्र या रस्त्यासाठी करण्यात आलेल्या कामाची पोलखोल केली आहे. अवघ्या महिन्याभरातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. बरं झालं, चांगलं झालं, पण आता अजून पण तीच आहे फळ आम्हाला. आता यात म्हणजे मग काल एक बाई पडली का सुरून गाडी पोचून बाई पडली इथं काय करावं त्याला जबाबदार. एक महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालंय, पण जर तुम्ही खाली बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही या रस्त्याला बघितलं सर, तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सगळे खड्डे आहेत. राज्यात रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असं चित्र अगदी बड्या शहरांपासून गावांपर्यंत दिसतंय. बार्शी तुळजापूर रस्ताही त्याला अपवाद नाही. या रस्त्यावरच डांबर खाऊन खिस्से भरणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.